नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे BA फर्स्ट इयर चा अभ्यासक्रम आपण इथे अभ्यासक्रमाची विस्तृत माहिती बघणार आहोत। ते आपण इथे कसं बघायचं तर बघूया। इथे आपण गुगल मध्ये आलोत, यानंतर आपण इथे SRTMU नांदेड सिलेबस आलेला आहे। इथं यामध्ये आपल्याला सिलेबस बघायचा आहे, तर हे सिलेबी ए कंटेंट SRTMU हे इथे आपल्यासमोर नांदेड विद्यापीठाची वेबसाईट उपस्थित झालेली आहे। यामध्ये आपला कोणता विषय आहे, कुठे जायचं आहे आपल्याला, हे इथे आपण बघायचं। हे आता आपल्याला संस्कृत या विषयाचा आता आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे, तर इथे फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये जायचं। यामध्ये इथे बघा, हे MA चा अभ्यासक्रम आहे, युनिव्हर्सिटी कॅम्पस। त्यानंतर इथे MA सब सेंटर लातूर, त्यानंतर न्यू मॉडल डिग्री कॉलेज हिंगोलीचं आहे। त्यानंतर हे बघा, इथे ॲफिलिएटेड कॉलेजेस म्हणजे हे आहे आपले सर्व कॉलेजेस इथे आले आहेत। यामध्ये जसे की इथे आपल्यासमोर आहे काय, BA कम्प्युटर वगैरे हे विष आपले जी कोर्सचे नाव आहेत, यामध्ये आता आपल्याला संस्कृत या विषयाचा अभ्यासक्रम बघायचा आहे। BA संस्कृत फर्स्ट इयर संस्कृत CBSE पॅटर्न सिलेबस 2019-20 हे आपल्याला बघायचं आहे। इथे सेकंड इयर, इथे थर्ड इयर असे हे तिन्ही सिलेबस आपल्याला बघता येतात। यापैकी यानंतर दुसरे हे आपण इथे बघू शकतो। तर आता आपल्याला इथे संस्कृतचं बघायचं आहे, तर हे आता डाउनलोड होत आहे। डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला इथे ओपन होईल। हे सिलेबस डाउन झालेला आहे, हे डाउनलोड झालेलं आहे। आता हे आपण इथे बघतोय, तर यामध्ये हे सर्व सिलेबस हे 19-20 सिलेबस आहेत, त्यामध्ये हे सर्व चेंज झालेले सिलेबस इथे माहिती दिलेली आहे। तर इथे आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संस्कृत अभ्यासक्रम याविषयी आपण बघूया। तर अभ्यासक्रमामध्ये काय आहे, फर्स्ट BA प्रथम वर्ष ऐच्छिक विषय आणि सेकंड लँग्वेज हे असा या अभ्यासक्रमामध्ये आहे। तर आपण इथे फक्त ऐच्छिक विषयाचे बघूया, पहिला आणि दुसरा पेपर, सत्र पहिला आणि दुसरा दोन्ही येतात यामध्ये। प्रथम वर्ष म्हटल्यानंतर सत्र पहिला दुसरा असे दोन सत्र येतात। यामध्ये काय आहे तर बघा, इथे थोडक्यामध्ये आपल्याला हे प्रथम वर्षाची अभ्यासक्रमाविषयी काही सूचना, यामध्ये जसं की इथं जून 2019 पासून सत्र व CBCS पद्धती BA प्रथम वर्षासाठी प्रारंभ होत आहे। हां, CBCS पद्धती चालू झालेली आहे। तर यामध्ये विद्यापीठाच्या निर्देशानुसार SEC अंतर्गत संस्कृत कौशल्य आधारित एक पेपर नवीन सुरू होत आहे, हे असं सांगितलेलं आहे। यामध्ये संस्कृत SEC चा पेपर नाही, हे मागचं दशेला तसं उचलून ठेवलेलं आहे म्हणून इथे आलेलं आहे असं। यामध्ये काय आहे हे इथं बघूया। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा प्रथम वर्ष द्वितीय सत्र BA प्रथम वर्षाचं आहे। तर
यामध्ये प्रथम सत्रामध्ये तीन पेपर असतात, एक SLचा सेकंड लँग्वेज म्हणून, त्यामध्ये पंचतंत्राचं अपरीक्षित कार्यक्रम ह्या असा भाग आहे आपल्याला, त्याचा परिचय आपण नंतर बघूया। आणि पहिला पेपर यामध्ये ऐच्छिक पेपरमध्ये नाटकमध्ये स्वप्नवासदत्त नाटक हा आपल्याला इथे बघायचा आहे, 75 मार्काचा तो आहे, 40 मार्क आपल्याला पेपरच्या माध्यमातून भेटणार आहेत आणि 35 मार्क अंतर्गत मूल्यमापन, अशी टोटल 75 मार्काचा आपल्याला हा पेपर आहे। त्यानंतर काव्यमध्ये रघुवंश आहे, महाकवी कालिदासाचे रघुवंश ह्या नाटकाचे पहिला आणि दुसरा सर्ग आपल्याला इथे बघायचा आहे, हे पण 75 मार्काचा आहे आणि 40 गुणांचा पेपर आहे, अंतर्गत मूल्यमापनामध्ये 35 गुण आहेत। तर हे आपले तीन पेपर आपल्याला इथे बघायचे आहेत। पहिला पेपर जसं की मी इथे टिक करतो, हे पहिला पेपर आहे, कोणता आहे, नाटकम, आणि हे ऐच्छिकचे पहिला आणि हे दुसरा पेपर महाकाव्याचा पेपर आहे। तर हे आपण इथे खाली दोन्ही पेपरची थोडीशी विस्तृत माहिती आपण इथे बघूया। खाली आहे हे SL चा पेपर आहे, हे आपण नंतर बघूया, अगोदर ऐच्छिक पेपर BA प्रथम वर्ष प्रथम सत्र ऑप्शनल संस्कृत 1 नाटकम हे आपला पेपर आहे। पेपरचं नाव आहे नाटकम, टोटल मार्क्स आहेत 75 गुणांचा हा पेपर आहे। यामध्ये बाह्य मूल्यमापन 40 गुण आणि अंतर्गत मूल्यमापन 35 गुण, जसं की आत्ताच मी सांगितलं आहे तशा पद्धतीने। यामध्ये काय आहे तर स्वप्नवासदत्त हा नाटक आपल्याला या ह्याच्यामध्ये बघायचं आहे, हा नाटक आहे महाकवी भासाने लिहिलेला। या नाटकामध्ये काय आहे तर वासदत्ता नावाची एक नायिका आहे आणि उदयन नावाचा एक राजा आहे। तर तो उदयन राजा वासुदत्ता नावाचं जी नायिका आहे त्याच्याविषयी स्वप्न बघत असतो, तो इथे या नाटकामध्ये उल्लेख आहे। तर हा नाटक आपल्याला 30 मार्काचा आहे। यानंतर भास नाटक चक्र परिचय, महाकवी भासाचे काही नाटक आहेत, त्या नाटकांचा आपल्याला थोडक्यामध्ये इथे परिचय घ्यायचा आहे, ते आपल्याला 10 मार्कासाठी आहेत। यासाठी आपल्याला पुस्तकं मोदी पराडकर स्वप्न असं उत्तम आदर्श प्रकाशन मुंबईचं आहे भेटलं तरी, आणि दुसरं आहे देवधरचं स्वप्न असं उत्तम पुणा ओरिएंटल बुक हाऊसचं, तर हे दोन पुस्तकामध्ये भेटतात, मराठीमध्ये आहेत। त्यानंतर आपल्याला पेपरचे स्वरूप काय आहे तर ते बघून घेऊया, पेपर आपल्याला कसा येईल, आपल्या कोणत्या पद्धतीने पेपर सोडवायचा आहे तो इथे बघूया। 40 मार्काचे जे आपलं पेपर येणार आहे त्यामध्ये पहिला जी क्वेश्चन येणार आहे ते भाषांतर करा, 5 पैकी 3 आपल्याला भाषांतर करायचे आहेत मराठीमध्ये। त्यानंतर विवेचन करा, यामध्ये जसं की स्वप्न असं नाटकाविषयीच विवेचन येईल, या विवेचनामध्ये उदयन राजा किंवा वासवदत्ता किंवा पद्मावती असे जे नायक आहेत ते पात्र आहेत, पात्रांचा परिचय म्हणा किंवा त्या नाटकामधले जी श्लोक उक्त्या आहेत त्या उक्तींविषयी आपल्याला माहिती लिहायची, ते विवेचन करायचे, ते विवेचन
किती 5 पैकी 3 लिहायचे, ते आपल्याला सर्व पेपर हे सर्व मराठीमध्ये सोडवायचे, संस्कृतमध्ये नाही। त्यासाठी इथे अवघड असं काहीही नाही आहे, तर त्यानुसार आपल्याला इथे मराठीमधूनच सर्व पेपर सोडवायचा आहे आणि पेपर पण मराठीमध्येच येतो। त्या पेपरची जर काही तुम्हाला शंका असेल किंवा काय संस्कृतमध्ये पेपर येत नाही, मराठीमध्येच येतो, फक्त आणि फक्त आपल्याला संस्कृतचं ज्ञान घेण्यासाठीही पेपर असं हे असते। त्यानंतर एक दीर्घोत्तरी प्रश्न 2 पैकी 1 लिहायचं आहे, त्या ते नाटकांपैकी येणार आहे, तर ते 2 पैकी 1 असेल। तर हे असं त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे आपल्या नाटक नाटकम या पुस्तकाच्या। तर यामध्ये अजून त्यानंतर हे तर झालं आपलं एंड सेमेस्टर एक्झाम, म्हणजे लेखी परीक्षा जी असते विद्यापीठाची, ते परीक्षाचे स्वरूप आहे। आणि हे अंतर्गत मूल्यमापन जे आहे 35 मार्काचं, त्यामध्ये काय आहे तर 2 टेस्ट आपण घेणार आहोत 10-10 मार्काची, हे असे 20 मार्क झाले। त्यानंतर एक होम असाइनमेंट किंवा सेमिनार घेणार आहोत 15 मार्काचं, हे एकूण असे 35 मार्कापैकी आपल्याला मार्क द्यायचे। ते आपल्या कॉलेज लेवलला हे आपले मार्क द्यायचं आहे। तर हे आपल्याला 2 टेस्ट आणि 1 होम असाइनमेंट पण द्यावं लागेल। हे झाला एक पेपर। त्यानंतर हे आपला एक दुसरा पेपर आहे, तो आहे महाकाव्यमचा। हे दुसरा पेपर ऑप्शनल संस्कृत दुसरा पेपर, काय आहे नाव तर महाकाव्यम। या पेपरचा पण आपल्याला इथे काय 40 बाह्य मूल्यमापन म्हणजे विद्यापीठाची परीक्षा होणार आणि अंतर्गत मूल्यमापन म्हणजे हे आपल्याला कॉलेज लेवलमध्ये 2 टेस्ट आणि 1 असाइनमेंट असं लिहावं लागेल। यामध्ये पण काय आहे तर महाकवी कालिदासाचे महाकाव्य आहे एक रघुवंश नावाचं, रघुवंश नावाचं जे महाकाव्य आहे यामध्ये 18 सर्ग आहेत, त्यामधले फक्त आणि फक्त आपल्याला 2 सर्गाचं अध्ययन करायचं आहे। ते आहे पहिला सर्ग आणि दुसरा सर्ग। यामध्ये रघुराजा आहे हे रामायणावर आधारित महाकाव्य आहे। यामध्ये महाकवी कालिदासाने रामाचे चरित्रचित्रण केलेलं आहे आणि रघुराजाची जी संतान आहेत, रघुचा जी वंश आहे, रघुराजा म्हणजे रामाची दुसरी जी पिढी आहे ती, ते कुठून सुरू होते त्यापासून आपल्याला इथून यामध्ये बघायला मिळते। तर इथे जी आहे रघुवंशामध्ये खूपच छान उपमा अलंकाराचा प्रयोग केलेला आहे। तर हे महाकवी कालिदासाचे एक खूप मोठी देणगी म्हणलं तर हे महाकवी महाकाव्य आहे रघुवंश। त्यानंतर हे 30 मार्काचं आहे आपल्याला। त्यानंतर दुसरा यामध्ये आहे कालिदासांच्या रचनांचा परिचय। महाकवी कालिदासांची भरपूर सारी रचनाएं आहेत, त्यामध्ये त्या रचनांचा आपल्याला इथे थोडक्यामध्ये परिचय द्यायचा आहे। तर ते 10 मार्कासाठी आहे। त्यानंतर आपण इथे पेपरचे स्वरूप बघूया। रघुवंशम चित्रशाळा प्रकाशन पुणे हे पुस्तकाचे नाव आहे, हे मराठीमध्ये आपल्याला इथे भेटून जाईल। तर या पेपरचं स्वरूप असं आहे की जसे वरी पहिल्या पेपरमध्ये जसं की आपण बघितलो काय, तर पहिला जे आहे ते भाषांतर करा, भाषांतर करामध्ये हे जे आहेत 5 पैकी 3च आपल्याला इथे लिहायचे आहेत, 5 येणार आहेत, त्यापैकी आपल्याला संस्कृतमध्ये श्लोक येतील त्यापैकी 3 आपल्याला भाषांतर करायचे आहेत, 5 श्लोकांपैकी 3 श्लोक। त्यानंतर विवेचन करामध्ये 5 पैकी 3
एखादा श्लोकांश येईल किंवा एखादी उक्ती येईल किंवा कोणत्याही समजा तिथं जसं की रामाचं वर्णन आहे, आश्रमाचं वर्णन आहे, तर ते आश्रमाचं वर्णन येईल अशा गोष्टी. जसं की नंदिनी गाय आहे तिथं, त्या नंदिनी गायची अशाविषयी आपल्याला इथे विवेचन करामध्ये 5 पैकी 3 लिहायचे आहेत. तर नंदिनी सेवा म्हणून तिथे एक प्रकरण येते, तर ते प्रकरण पण आपल्याला येऊ शकते. असे म्हणजे विवेचन करामध्ये असे प्रश्न येऊ शकतात, तर ते आपल्याला इथे मराठीमध्ये जसं तिथं काही सांगितलेलं आहे ते इथे लिहायचे. हे 15-15 मार्कासाठी झाले. त्यानंतर 10 मार्काचा तिसरा जी आहे क्वेश्चन, तिसरा यामध्ये काय आहे, कालिदासांचा परिचय, कालिदासांच्या रचनांचा परिचय. तर त्यांची रचना जी आहेत त्या रचनांविषयी आपल्याला इथे बघायचं आहे. त्यानंतर अंतर्गत मूल्य, जसं की मूल्यमापन, जसं की मी वरी सांगितलं की 2 टेस्ट आपण घेणार आहोत, एक 10 मार्काची पहिली टेस्ट आणि दुसरी 10 मार्काची दुसरी टेस्ट. हे असे 1-1.5 महिन्याला आपल्याला घेऊन हे 20 मार्काचं टेस्ट घ्यायची आहे. त्यानंतर होम असाइनमेंट 15 मार्काची, असे ही एकूण दोन्ही पेपरचे आपण इथे सविस्तर असं हे अभ्यासक्रम पाहिलं. तर इथून पुढे आता आपल्याला या विषयाचा अभ्यास करायचा आहे. तर आपण हे व्हिडिओज रेग्युलर इथे पाहत राहूया, आणि हे मी तुम्हाला असेच नोट्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून इथून अभ्यास करूया. धन्यवाद.